हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत रत्नागिरीतल्या समर्थ एक्झॉटिका या नर्सरी फॉर्ममध्ये। तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत आणि स्टोरेज म्हणजे कुंडी वगैरे पण भरपूर प्रकारचे आहेत। तर आपण तिथे जाऊया आणि बघूया। आणि तिथले जे प्रोप्रायटर आहेत कोमल तावडे ताई, त्यांनाही भेटूया आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊया की काय काय प्लांट आहेत आणि कधीपासून आहेत ते। हॅलो, आता आपण ह्या नर्सरीच्या ज्या ओनर आहेत, ज्यांची नर्सरी आहे, त्यांना आपण आता भेटूया, कोमलताई यांना, आणि त्यांच्याशी संवाद साधूया की इथे किती प्रकारचे प्लांट आहेत आणि कसं काय ते मेंटेन करतात त्या बाबतीत। तर नमस्कार कोमलताई। नमस्कार। तर तुम्ही मला सांगा, तुमच्या इथे किती प्रकारच्या प्रजाती आहेत? तरी इनडोअरमध्ये म्हटलात तर जवळजवळ मी तुम्हाला सांगेन 50+ माझ्याकडे इनडोअरच्या व्हरायटीज आहेत, आणि आउटडोअरमध्ये तर मी अनकाउंटेबलच आहेत। अच्छा, म्हणजे आता आमच्याकडे आम्ही कसा क्रायटेरिया ठेवला आहे की जर समजा एखादं झाड आपल्याकडे अवेलेबल नसेल आणि कस्टमरची जी रिक्वायरमेंट असेल, तर आम्ही कस्टमर डाटा म्हणून एक मेंटेन करतो, त्याच्यामध्ये आम्ही लिहून ठेवतो आणि मग साधारणपणे 10-15 दिवसामध्ये आम्ही ते प्लांट कस्टमरला अवेलेबल करून देतो। अच्छा, मग तुम्ही हे होम डिलिव्हरी पण करता की कसं काय? रत्नागिरीत आत्तापर्यंत करतो। अच्छा, अजून बाहेर केली नाहीये, पण आम्ही आता त्या प्रयत्नात आहोत, लवकरच आपण ते पण सुरू करतो। अच्छा अच्छा। पण म्हणजे समजा आता एखादा येऊन कस्टमर सांगून गेला की मला हे प्लांट द्या, तर मग ते 15 दिवसांनी अवेलेबल झालं तर तुम्ही रत्नागिरीत ते तुम्ही होम डिलिव्हर करू शकतो। किंवा जनरली आता आपल्या इथे कसा प्रोटोकॉल आहे की लोक येऊन घेऊन जात आहेत, पण आम्ही ते अनबॉक्स म्हणून एक ऍप आहे त्याला टाय अप केलंय, त्याच्या थ्रू आम्ही होम डिलिव्हरी देतो। ओके, म्हणजे त्यांनी समजा फोनवर जरी सांगितलं की मला हे पाहिजे तर तुम्ही तसं ते डिलिव्हर करता। ओके, आणि मग मला इनडोअरसाठी म्हणजे प्लांट आहेत तर त्यांचे काय फायदे आहेत, म्हणजे कशा प्रकारचे असतात इनडोअरचे? जे आता बरेचसे प्लांट आहेत ना, त्याच्यामध्ये आम्ही जनरली कस्टमरच्या आवडीनुसार आधी कस्टमर घेतात आणि त्यांनी जर आम्हाला सजेस्ट करायला सांगितलं तर ऑक्सिजन रिलीजिंग जे प्लांट्स आहेत, म्हणजे फिलोडेंड्रॉनच्या व्हरायटी, म्हणजे हे जे स्नेक प्लांट आहे त्याला आपण स्नेक प्लांट म्हणतो, तर ह्याच्या एक 5-6 व्हरायटी येतात। अच्छा, मग त्या व्हरायटी वेगवेगळ्या आपण ठेवू शकतो। त्याच्यानंतर हे आहेत रबर प्लांट, हे सुद्धा ऑक्सिजन रिलीजिंग आहेत। हे स्पॅथिफायलम, ज्याला आपण पीस लिली म्हणतो, ते ऑक्सिजन रिलीजिंग प्लांट्स आहेत। सगळ्या प्रकारचे फर्न्स असतात, ते ऑक्सिजन रिलीजिंग आहेत। त्याच्यानंतर हे जे झेड प्लांट आहेत ना, हे झेड प्लांट आहेत, ते ऑक्सिजन रिलीजिंग आहेत। त्याच्यानंतर हे छोटे पाम आहेत ना, मिनी पाम, असा हा मिनी पाम आहे चॅमेडोरिया, आणि असाच मोठा पण अरेका पाम येतो, तो पण आपण इनडोअर ठेवू शकतो। तर हे आपण ऑक्सिजन रिलीजिंग असे बरेच आहेत, मनी प्लांट्सचे ते सगळे प्रकार आहेत ना, ते ऑक्सिजन रिलीजिंग। आणि मेन म्हणजे कसं माहिती, आम्ही आमचा इथे मोठो काही आहे नर्सरीमध्ये, आम्ही एक नर्सरी जेव्हा सुरू केली ना तेव्हा माझा उद्देशच हा होता की कमीत कमी किमतीमध्ये, रिझनेबल रेटमध्ये कस्टमरला अंडर वन रूफ ऑल थिंग्स,
अवेलेबल करून आपल्याला देऊया असं माझा एक मेनू हेतू होता. कारण असं ना कुठे मिळत नाही, म्हणजे कुठे बाहेर गेलो ना तरी असं नसतं की एकाच ठिकाणी गेल्यात आणि तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी मिळाल. आपल्याला 10 ठिकाणी फिरायला लागतं. तर मला ती एक माझं हे होता. म्हणून तुम्ही कुंडी पण ठेवल्यात आणि बऱ्याच प्रकारचे इनडोर आउटडोर दोन्ही प्लांट ठेवले आहेत. आमच्याकडे प्लास्टिक प्लांटर्स आहेत, सिरामिक प्लांटर्स आहेत, टेराकोटाचे प्लांटर्स आहेत. अच्छा. त्याच्यानंतर वुडन प्लांटर्स आहेत. अच्छा. आणि प्लास्टिक प्लांटर्सची आमची गार्डन नीड कंपनीची एजन्सी आहे माझ्याकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. अच्छा. त्याच्यामुळे त्याची पण लार्ज व्हरायटी आहे आपल्याकडे. मग हे प्लांट्स तुम्हाला कुठून सप्लाय करता की कसं काय? नाही, सुरुवातीला जेव्हा मी नर्सरी सुरू केली ना तेव्हा मी बाहेरून आणले प्लांट्स रेडी इफेक्ट मध्ये, इनडोअरचे सुद्धा. अच्छा. इनडोअर आउटडोअर. नंतर मी त्याचे मदर प्लांट्स तयार केले. आउटडोअरचे बऱ्याचशा व्हरायटी आम्ही आता तयार करतो. माझं इथे दुसरा युनिट आहे, तिथे आमचं प्रोडक्शन होतं सगळं. मग तिथे आम्ही सगळे पामच्या सुद्धा सगळ्या व्हरायटी आहेत आमच्याकडे. एनी टाइम आमच्याकडे लॉन अवेलेबल असतं. ओके. असं म्हणजे कस्टमर आला ना तर त्याला नाही म्हणायला नाही लागलं पाहिजे आपल्याला, असं माझी धडपड असते सतत. हे पण त्यांनी एक बांबू मध्ये हे केलंय, हे पण खूप छान कन्सेप्ट हो. मला आता एक प्लांट दाखवते, हे जे बर्डनेस फर्न म्हणून म्हणतात ह्याला, तर त्याची किंमत जवळजवळ 6 ते 6,500 पर्यंत आहे. जवळ 6-7 वर्षाचं झाड आहे ते. तर आपल्या माझे येणारे कस्टमर विचारतात की एवढं कॉस्टली झाड कोण घेतं का? तर असं काय नाही आहे. ह्या खरेदीला लिमिटेशन नसते, आवड असते ना माणसाला ज्या, या तशी माणसं एवढं कॉस्टली झाडं पण खरेदी करतात. आता माझ्याकडे फायकसचे बोन्साय आहेत 10,000, 15,000, 5,000, 6,000, पण इथे आले ना की ते शिल्लकच राहत नाही, सेल होतात लगेच. आणि त्या ह्याच्यामधलं आता कोणाला 6,500 म्हणजे एवढं हे नाहीये, तर मग त्यांच्यासाठी कमी किमतीमध्ये छोटा वर्जन आहे ना आपल्याकडे, हे 800 रुपयाला आहे. म्हणजे थोडस पानांमध्ये त्याच्या व्हेरिएशन आहेत. आता तुमच्याकडे अजून जे आपल्याला खूप रेअर मिळतात ते कुठले कुठले प्लांट आहेत? कॅला लिली आहे. याचा कसा कन्सेप्ट असतो, याचा सीझन साधारणपणे ऑक्टोबर टू मार्च असतो. त्याच्यानंतर त्याची कंदा आपण ड्राय ठेवायची आणि परत नंतर ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान प्लांटेशन करायचं की परत त्याला अशी फुलं येतात. ते याला मार्चपर्यंत कंटिन्यू फ्लॉरिंग असतं. अच्छा. ते अँथुरियम आहे. अँथुरियम. याचं एक हे जे फ्लॉवर आहे ते साधारणपणे 1 ते 1.5 महिना टिकतं. ह्या एक्सपोर्टेड क्वालिटीच्या अॅग्लोनिमा आहेत आपल्या. अॅग्लोनिमाच्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आहेत. हे झेड प्लांटचा बोन्सा आहे. हे पण ऑक्सिजन रिलीजिंग आहे. सेमी शेड किंवा आउटडोअर दोन्ही ठिकाणी आपण ठेवू शकतो. त्याला पाणी खूप कमी लागतं. त्याची क्रेज आता जास्त आहे. म्हणतात की ते घरामध्ये पूर्व दिशेला ठेवायचं तर आपल्या घरात लक्ष्मी येते. अच्छा. असं म्हणतात. त्याच्यामध्ये अजून कलर्स पण येतात पण आता आम्हाला अवेलेबल नाही झाले ते. हे पिंक आणि हे पिंक येतो, व्हाईट येतो, येलो येतो, ऑरेंज येतो. हे झाड आहेत ना, हे कैलासपतीची झाड आहेत. जे पूर्वी आपण म्हणतात ज्या झाडावर शंकराचा वास असतो ते हे कैलासपतीची झाड आहे. तर सगळी मसाल्याची झाड कमळ आहेत. हे ड्रॅगन फ्रूट आहे. काजूची पण आहे. किचनमध्ये आपल्याला लागणारे प्लांट्स आहेत. हे ओव्याचं झाड आहेत. त्याच्यानंतर हा तेज पत्ता आहे. तिथे ऑल स्पायसेस आहे, जायफळ आहे, दालचिनी आहे, काळी मिरी आहे, अलोवेरा आहे, कढीपत्ता आहे, गवती चहा आहे. सगळी मसाल्याची आहेत.
आणि फुलांची आहेत का सोल्स हे सगळ्या हां ही फ्लॉवरिंग म्हणजे आम्ही लावताना पण रो ना सिस्टीममध्ये लावलेत म्हणून मी तशी ते नावं दिले तिथे किचन मसाला हे परफ्यूम झोन आहे अच्छा म्हणजे सगळे सुगंधित सेंटेड प्लांट्स ह्याला बघा सगळे कलर हां हां त्याची 10,000 किंमत आहे क्रिसमस ट्री सारखं दिसतंय पण काय गोल्डन सायकल ही सगळी भाजीची आहे मिरची वांगी टोमॅटो काढली शेंगा लॉकडाऊन आणि म्हणजे घरात होता तो वेळ सत्कारने लावला भाज्या वगैरे स्वतः तयार केल्या आणि खाल्ल्या वर्मी कंपोस्ट जे झाडांना खत लागतं ना ते सुद्धा आम्ही तयार करतो म्हणजे त्याच्यामुळे आमच्याकडे वर्मी कंपोस्टचा रेट पर के जी 15 रुपीज आहे आणि जर कोणी होलसेल घेतलं तर त्याच्यात सुद्धा आम्ही रेट कमी करून देतो आपल्याकडे जर तुम्ही प्लास्टिकचे डेकोरेटिव्ह प्लांट्स म्हणालात ना तर 16 रुपयापासून आहे अच्छा 16 टू ऑनवर्ड्स किती पण आहे म्हणजे 15,000ची पण कुंडी आहे आमच्याकडे आणि हे जे सिरॅमिक मध्ये आहे तर त्यांची काय स्टार्टिंग रेंज आहे साधारण 100 पासून आहे अच्छा टायमिंग काय आहे आपल्या नर्सरीचं 9 to 7 9 to 7 आहे ओके आणि वीकली हॉलिडे नसतो आमचा अच्छा कायम चालू आणि हे स्टँडच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही कसं म्हणजे आता कसं असतं जनरली रस्त्यावर वगैरे हे कमी किमतीत स्टँड मिळतात पण ते पावडर कोट नसतात त्यामुळे रस्टिंग होतं त्यांचं ते आपले जे सगळे स्टँड आहेत ना ते पावडर कोट आहेत त्यामुळे थोडीशी त्याची किंमत जास्त आहे पण कस्टमरची कंप्लेंट येत नाही आणि म्हणून आमच्याकडे ना जरी थोडीशी किंमत जास्त असली ना तरी स्टँड भरपूर जण परचेस करतात तरी स्टँडची स्टार्टिंग रेंज काय येते आपली 800 पासून वगैरे आहे 550 पासून आहे हा 1550 चा आहे ही सायकल आहे ती 1000ची हा आपण हा 900चा आहे हे छोटे छोटे सिंगल वाले आहेत हे विथ पॉट आहे अच्छा विथ पॉट मुलांना वगैरे गिफ्ट द्यायचं असेल तर आपण असं देऊ शकतो छोट्या मुलांना द्यायचं असेल अच्छा आम्ही फेरी गार्डन्स बनवून देतो ओके म्हणजे एखाद्या पॉटमध्ये सगळा असा गार्डन कन्सेप्ट म्हणजे घर छोटं छोटं असं मिनिएचर सगळं लावायचं हे टेरारियममध्ये केलंय ना ह्याला टेरारियम म्हणतात असं आपण फेरी गार्डन करू शकतो एखाद्या पॉटमध्ये ह्याची 2000 आहे कॉस्ट फेरी गार्डनला सुद्धा रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे खूप क्यूट दिसतं ना ते ज्याच्यामध्ये प्लांट केलं ना खूप क्यूट दिसत एकदम लँडस्केप डिझायनिंग सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो म्हणजे कोणाला गार्डन डिझाईन करून हवं असेल तयार करून हवं असेल डेव्हलप करून हवं असेल तरी सुद्धा आम्ही देतो आपण आलो होतो समर्थ एक्झॉटिकामध्ये खूप छान त्यांची नर्सरी आहे मला तर खूप आवडली आणि एकाच रूफखाली तुम्हाला एवढे काही व्हरायटी बघायला मिळत आहेत की आणि रेट पण खूप रिझनेबल आहेत की जे बाहेर तुम्हाला 200-250 अशी या किमती आहेत तर त्या मानाने इथे खूप रिझनेबल रेट आहेत तुम्ही कधीही इथे या सकाळी 9 ते 7 पर्यंत टायमिंग आहे आणि मॅडमही खूप छान प्रकारे आपल्याला एक्सप्लेन करतात की काय करावं काय नाही करू नये कुठलं प्लांट घ्यावं कसं मेंटेन करावं ते सगळ्या प्रकारचं तुम्हाला व्यवस्थित माहितीही देतात तर आणि आत्तासुद्धा आपल्याला खूप छान प्रकारे त्यांनी एक्सप्लेन केलं त्याबद्दल कोमलताईंचे खूप खूप आभार तर मला खूप छान वाटलं की तुम्ही आम्हाला एवढी छान माहिती दिलीत
धन्यवाद।